पक्षांची बैठक अखेर संपलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ही महाबैठक गेल्या कित्येक वेळापासून सुरू होती. तब्बल 2 तासांच्या कालावधीनंतर ही बैठक संपल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आणि या बैठकीनंतर मात्र काय प्रतिक्रिया दिली जाते, पत्रकार परिषद घेतली जाते का, याकडे देखील जय महाराष्ट्रच्या आमच्या टीमचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी आणि तिन्ही पक्षांची ही संयुक्त बैठक मुंबईमधल्या वरळी या ठिकाणी असलेल्या नेहरू सेंटर या ठिकाणी सुरू होते आणि प्रत्येक पक्षाचे दिग्गज नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. आणि या बैठकी दरम्यान नेमकी कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे, या पुढे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार का, सत्ता स्थापनेचा दावा केला तर मुख्यमंत्री पदासाठी कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार, या आणि अशा अनेक प्रश्नांकडे आमचं देखील लक्ष लागलेलं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये जर पत्रकार परिषद झाली तर मात्र अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. मात्र आज पत्रकार परिषद घेतली जाते किंवा नाही याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. संजय पिळणकर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घ्या. संजय, यावेळेला सत्तेचं जे केंद्र बनलेलं होतं नेहरू सेंटर, या ठिकाणचे ताजे अपडेट्स काय आणि ही बैठक संपल्याचं देखील कळत आहे? संजय, एकंदरीत शरद पवार आताच या बैठकीतून बाहेर पड निघालेले आहेत आणि शरद पवारांनी सांगितलेलं आहे की बैठक सुरू आहे पण ह्या बैठकीला मला आणि उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. शरद पवारांच्या मागोमाग उद्धव ठाकरे हे सुद्धा आता इथून निघालेले आहेत. मीडियांनी त्यांना प्रश्नोत्तरासाठी घेतलेलं आहे. एकंदरीत मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं ते आता देत आहेत. तर थोड्याच अवधीमध्ये आपल्याला समजेल का ते नक्की काय म्हणाले ते. पण असं आता एकंदरीत समजत आहे की या संदर्भामध्ये जी पत्रकार परिषद होणार होती ती उद्या होण्याची शक्यता आहे. कारण आपण पाहिलं तर ही बैठक अतिशय महत्वाची होती आणि या बैठकीचं मेन केंद्रबिंदू होते ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच होते आणि हे दोघंही आता या बैठकीतून निघालेले आहेत. आणि एकंदरीत अतिशय महत्वाची निर्णायक बैठक असताना आणि या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद जी होणार होती असं सांगितलं जात होतं किंवा तसे तर्क लावले जात असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघंही नेते जे आहेत त्या बैठकीतून निघालेले आहेत. संजय, फोनलाईन वरती तुम्ही अशाच प्रकारे राहा, मात्र यावेळची सर्वात महत्वाची बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तिन्ही पक्षांची जी बैठक होती या बैठकीतून यावेळेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाहेर पडलेले आहेत. मात्र बैठक अजूनही सुरूच राहील असं त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलेलं आहे. मात्र दोन्ही दिग्गज नेते बाहेर पडल्यानंतर आतमध्ये सुरू असलेल्या बैठकीमध्ये कुठल्या महत्वाच्या विषयांवरती चर्चा होते ते देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे मात्र या बैठकांचं सत्र अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचं देखील कळत आहे. संजय, ज्या प्रकारे आपण म्हणालात की आज पत्रकार परिषद होण्याची जी शक्यता होती ती मावळल्याचं पाहायला मिळत आहे. कदाचित उद्या ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. मात्र या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी समोर येणार आहेत अजूनही, जर दोन्ही दिग्गज नेते या बैठकीतून बाहेर पडलेले तर कुठल्या मुद्द्यांवरती आतमध्ये अजूनही बैठक सुरू आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. संजय, या बैठकीतून उद्धव ठाकरे बाहेर पडतील स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं. पण आता जी दृश्य माझ्या मला समोर दिसत आहे तर उद्धव ठाकरेंबरोबर त्यांचे जे नेते होते शिवसेनेचे संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे सुद्धा आता या बैठकीतून निघालेले आहेत. महत्वाचं आहे, मी पुन्हा सांगतो की उद्धव ठाकरे बरोबर संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे जे नेते शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित होते ते सुद्धा आता इथून निघालेले आहेत. पण नंतर आता सांगायचं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे दुसरे नेते आहेत त्यांच्यामध्ये आता बैठक सुरू आहे. पण असं शक्यता वर्तवली जाते की थोड्या अवधीमध्ये ते सुद्धा इथून निघतील. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे जी पत्रकार परिषद होणार होती आणि शक्यता वर्तवली जात होती ती आता ह्या घडीला होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कारण महत्वाचं म्हणजे जर संयुक्त पत्रकार परिषद घेणार होते तर ह्या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणे गरजेचं होतं. तर त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद कदाचित उद्या होईल. बरं, नक्कीच. मात्र मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय या संदर्भात काही माहिती कळतीये का? नक्की नाही, हा विषय फार चर्चेला गेला होता आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा या संदर्भामध्ये आता काही विचारणा केली गेली. कारण एकंदरीतच जी मीडिया इतक्या दिवसापासून आपण बघितलं विविध ठिकाणी मग एखाद्या ते पंचतारांकित हॉटेल असेल, मातोश्री असेल किंवा
शरद पवारांचं सिल्वर ओक असेल, वाय बी चव्हाण सेंटर असेल, अशा विविध ठिकाणी मीडिया मागील 25 ते 26 दिवसापासून विविध ठिकाणी सर्व घटनाक्रम कव्हरेज करत असताना आज संपूर्ण सत्ता केंद्राचं हे जे महत्वाचं ठिकाण होतं तिथे सत्ता स्थापनेचा दावा होणार होता आणि एकंदरीत त्या पद्धतीने पावलं उचलणार जाणार होती. बराचसा मीडिया इथे आहे आणि मीडियांचा जो घोळका आहे तो आपण दिसतो. उद्धव ठाकरे आता बाहेर पडले आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा पूर्णपणे मीडियाने घेरलेला आहे. परंतु मुख्य जो विषय आहे, प्रश्न आहे, त्याच्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी उत्तर द्यायला अजून कोणी तयार नाहीये. बरं संजय, मात्र बाहेर पडल्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी काही संवाद साधलेला आहे का? पत्रकारांशी बोलताना त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकली आहे का शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून? एक महत्वाची गोष्ट आता समोर येत आहे की उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, बऱ्याच गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत, मीटिंग अजूनही सुरू आहे. जरी हे नेते बाहेर पडले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मीटिंग चालू आहे. महत्वाचा मुद्दा आता ह्याच्यामध्ये हा आहे, जर तीन पक्षांची एकत्र संयुक्त बैठक सुरू असताना काँग्रेसचे नेते अजूनही बैठकीला उपस्थित आहेत, राष्ट्रवादीचे संजय मात्र बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी उद्धव यांच्या नावाला सर्वांची सहमती असल्याचं बोललं गेलेलं आहे, या संदर्भात काय अपडेट्स आहे तुमच्याकडे? एकंदरीत उद्धव ठाकरेंविषयी विचारला असताना त्यांनी सांगितलेलं आहे असं समजतंय की त्यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे, कारण ते नाव वारंवार चर्चेत होतं आणि ते प्रमुख दावेदार सुद्धा होते. परंतु ज्या अनुषंगाने आपण सांगतो की सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा कालावधी हा किती असणार आहे, 2.5 वर्ष असणार आहे का 5 वर्ष, ह्याविषयी या बैठकीमध्ये थोडा रंग जोरदार चर्चा झाली असं आपण सांगू शकतो. कारण मुख्यमंत्री हा 5 वर्षाचा असेल ह्या भूमिकेवर शिवसेना ठाम होते आणि कदाचित हा या बैठकीतला वादग्रस्त मुद्दा ठरू शकतो. कारण आपण पाहिलं तर ह्या बैठकीमधून शरद पवार हे बाहेर पडलेले आहेत, परंतु त्याचबरोबर त्यांचे दुसरे जे नेते आहेत म्हणजे जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे या बैठकीला अजून उपस्थित आहेत. परंतु ज्या अनुषंगाने शिवसेनेचे सर्वच्या सर्व नेते या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की शिवसेनेने त्यांचं जे म्हणणं होतं आणि ही सर्वात मोठी संयुक्त बैठक होती ते म्हणणं त्यांचं बैठकीमध्ये मांडलेलं आहे आणि कदाचित त्या म्हणण्यावर किंवा त्यांचे जे मागणी आहे त्याच्यावर विचार करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजून थोडासा अवधी लागणार आहे असं चित्र दिसतंय. नक्कीच, मात्र राज्यामध्ये आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि त्यासाठी उद्धव यांच्या नावाला सर्व सहमती असल्याचं देखील शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्याची यावेळची सर्वात मोठी माहिती. तर इतरही अनेक अनुत्तरित जे मुद्दे आहेत किंवा त्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे, यासाठी अजूनही आतमध्ये चर्चा होत असल्याचं कळत आहे. संजय, या क्षणाला या बैठकीतून कोण कोण बाहेर पडलंय? सर्वात अगोदर या बैठकीतून शरद पवार हे बाहेर पडले आणि शरद पवार यांनीच सांगितलं की ह्या बैठकीसाठी माझी आणि उद्धव ठाकरेंची आवश्यकता नाही आहे म्हणून आम्ही या बैठकीतून बाहेर पडतो. आणि पण त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं होतं, शिवसेनेच्या इतर नेत्यांचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं. परंतु उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे नेते सुद्धा बाहेर पडले. त्या अनुषंगाने नक्कीच या बैठकीमध्ये एखादा मुद्दा जो आहे तो वादग्रस्त ठरलेला आहे अशी आशंका वर्तवण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने शिवसेनेने जो मुद्दा मांडला होता मुख्यमंत्री पदाचा तोही 5 वर्षासाठी, तर त्या मुद्द्यावरच ही रंगतदार थोडीशी चर्चा झाल्याचं या बैठकीमध्ये सांगण्यात येते. निश्चितच आहे, मात्र या संदर्भातली पत्रकार परिषद किंवा अधिकृत अशी घोषणा कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे संजय? वरिष्ठ नेते जे होते शिवसेनेचे आणि त्याचबरोबर आपण सांगू शकतो राष्ट्रवादीचे शरद पवार हे निघून गेलेले आहेत. आता जे मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा अहमद पटेल असतील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, हे नेते प्रफुल्ल पटेल असतील, हे नेते इथे उपस्थित आहेत. थोड्याच अवधीमध्ये ते बाहेर पडतील, कारण आता हे नेते बाहेर पडल्यानंतर बैठकीसाठी असं काही राहिलेलं नाही आहे असं आपण नक्की सांगू शकतो. कारण फक्त जी औपचारिकता आहे ती राहिलेली आहे, कारण एक मुद्दा ज्यांनी मांडलेला आहे मुख्यमंत्री पदाचा त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आणि त्या मुद्द्याला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा होकार नाही आहे असं समजतंय. 5 वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही आहेत. आत्ताची थोडीशी गडबड इथे होत आहे की इतर जे नेते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ते सुद्धा इथून आता बाहेर पडायच्या तयारीमध्ये दिसत आहे, त्या बाजूने इथे थोडीशी लगबग सुरू झालेली आहे.
निश्चितच म्हणजे सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे असं आपण म्हणायला हवं का संजय यावेला, आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे उद्धव यांच्या नावाला सर्वांनी सहमती दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना अशाच प्रकारचं सरकार स्थापन होत आहे हे तर निश्चित आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नालाही आज शरद पवारांनीच उत्तर देऊन टाकलंय का संजय? नक्कीच, कारण शरद पवारांसाठी किंवा काँग्रेससाठी तो विषय तितका महत्वाचा नव्हता, कारण तो अंतर्गत शिवसेनेचा मुद्दा आहे का मुख्यमंत्री पद कोणाकडे राहणार ते आणि त्यांची त्यांनी ठरवायचं होतं. पण ज्या अनुषंगाने सध्याच्या घडीला इतर जर सरकार स्थिर आणि 5 वर्ष कायम चालवायचं असेल तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हेच दावेदार असतील असायला हवेत असं एकंदरीत चित्र होतं. कारण आपण पाहिलं तर ही मागची निवडणूक जी आहे आता झाली विधानसभेची, तर त्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचा चेहरा पुढे केला होता. परंतु जी काही समीकरणं राज्यामध्ये झाली निकालानंतर त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असावेत अशी मागणी शिवसेनेकडून सुद्धा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुद्धा पुढे येत आहे. फक्त मुद्दा आता हा राहिलेला आहे का मुख्यमंत्री शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही आहे. नक्कीच, आता पाहूयात येत्या काळामध्ये आणखी काय घडामोडी आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळतात. तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाची बातमी आपण देणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं जे आहे ते बोलताना दिसत आहेत शरद पवार. माध्यमांशी बोलत असताना तशा प्रकारचं सूचक वक्तव्य त्यांनी केल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. कोणताही मुद्दा सुटू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील या दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती सर्व संमती असल्याचं पवार म्हणालेले आहेत.